काय करतो मोटर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मला कमेंट करून पाहिलं हे सांगा तुम्हाला इर्जिक खळं भलरी हे शब्द आठवत का हो जर आठवत असतील तर कमेंट करा हे पंधरा वीस वर्षाच्या अगोदर जवळ यांत्रिकीकरण जरा कमी होतं म्हणजे बैलांनी शेती केली जायची किंवा आपल्या पारंपरिक पद्धतीने त्या टायमाला ज्यावरीचं जी पीक आहे ती जनावरांना खायसाठी माणसाला खायसाठी दोन्ही उपयोगाचंही पीक होतं आणि मग काय व्हायचं का ज्यावरी म्हणजे लई अवघड काढणे त्याची अवघड राहायची त्याच्यामुळं आणि काढताना हाताला फोडबिड्यायची मग ते काम सोपं करायसाठी ना सगळे इर्जिक घालायचे इर्जिक म्हणजे ब एखादं ठराविक ग्रुप बो एखाद्या गावातले माणसं गोळा व्हायचे आणि त्यांना जेवणाची वगैरे बाकीची व्यवस्था केली जायची आणि सगळे मिळून एकत्रित काम करायचे आणि काम करताना आपल्या बोटाला हाताला त्रास व्हायचा पण तेव्हा काय असे आपल्यासारखे मोबाईल असे साधनं नव्हते त्याच्यामुळं मनोरंजन म्हणा किंवा माणसाला एनर्जी येण्यासाठी ना भलरी मानली जायची आणि भलरी आता जवळपास गायब झाली म्हणजे एक पण भलरी आपल्याला आठवत नाही आता मध्यंतरी एक पिक्चर आला तर त्याच्यात भलरीचे गाणं आहे फक्त तेवढंच आहे पण बऱ्याचशा गोष्टी नाही या काळाच्या भागात आपल्या आपल्याला वेळ नसल्यामुळे आणि आप आपल्याला यंत्रणे काम करायचं हो। लागल्यामुळे नाही होत गेल्यात आणि सगळ्यात शेवटलं जे काम व्हायचं ते असायचं खळं खळं म्हणजे आपलं धान्य तयार करायची प्रोसिजर आणि ही गावाच्या जवळपास असायची मग त्याला काहीतरी राखणदार असायचा आणि बैलांनी ही सगळ्या गोष्टी करायचे आणि मग ते एक धान्य तयार झालं त्याचा एक वेगळा एक आनंद आपल्याकडे राहायचा आणि मग घरात वातावरण प्रसन्न व्हायचं बाबा याला किती झालं याला किती एकरात या किती झालं ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या हे सगळं नामशेष होत चाललं आहे किंवा नामशेष होण्यापेक्षा संपतच गेलं आहे रवीने आता त्याची गाडी भरून घेतली होती कारण आबाकडं दोन काल उडी येतात आणि आबाने त्याचसाठी काढबा चालवलेला आहे रवी एक नंबर थ्रो आणतोय आपल्या पेक्षा भारी आणि आब आबा युवराजपेक्षा भारी कॅच घेतात आणि गाडी रचून टाकली त्यांनी एकदम ओक्केच्या ओक्के आणि रवी म्हणलं आता डन झालं आहे बरं का मॅच जिंकली आता आपण आम्ही आता रामराम घेतो त्याला म्हणलं फाळकं लावून घे आणि निघा आबा म्हणले मी आता था वरच थांबवतो आणि आबा बाय बाय करून निघून गेले आपण बी आपल्या कामाला चाललो आहे धन्यवाद